नमस्कार, अलिबागचा या आधीचा भाग तुम्ही पाहिलाच आहे. हा दुसरा भाग आहे. संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा. करमरकरांचं शिल्पालय, नानासाहेब करमरकर यांचं शिल्पालय. आम्हाला लहानपणी धडा होता यांचा. तर ह्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या ह्या राहत्या बंगल्यामध्ये अधिकृतरित्या शिल्पालयाचं रूपांतर करण्यात आलं आहे. आणि हे पहा, आवारामध्ये कसे सगळे शिल्प साकारलेले आहेत. त्यांनी त्यांच्या 500 वर्षांच्या आयुष्यात जवळपास 200 हून अधिक शिल्प साकारले. ती इथे प्रदर्शनार्थ मांडलेली आहेत. त्यांच्या या बंगल्याच्या आवारात बघा काही शिल्प आहेत. कुत्रा, मांजर आणि त्यांची पिल्ले अशी बरीचशी शिल्पं आहेत. आणि जो हा म्हशीचा पुतळा तुम्हाला दिसतो आहे ना, त्याला हात लावून पाहावाच लागतो, इतका तो हुबेहूब आहे. बघा, हे जे आई आणि बाळाचं जे शिल्प आहे ते इतकं निरखून पाहिलं ना मी, असं वाटत होतं सगळ्या बाजूने ह्याचं फोटो शूट करत राहावं. त्यांच्या ज्या शिल्पांमधील जे बारकावे आहेत ना, ते तुम्ही पहा. मी पूर्ण असे थोडेसे टिपण्याचा प्रयत्न केला आहे. इतके सूक्ष्मपणे ते दाखवले आहेत ना, डोळे, त्यांचे मांडणी, भाव, इतके ते की सजीव वाटत. तुम्ही पाहू शकता, हे बघा, असं वाटतं हुबेहूब ती व्यक्तीच इथे बसलेली आहे. मला सगळ्यात आवडलेलं शिल्प म्हणजे हे आहे. हे पहा, किती सजीव दिसतंय ना तुम्हाला. पूर्ण तुम्हाला दाखवते मी. बघा कॅमेरा कसा मी फिरवला आहे. सगळ्या बाजूने असा कॅमेरा फिरवावासा वाटतो आणि छायाचित्र काढाविषयी वाटतात सगळ्या बाजूने वेगवेगळे भाव. आणि असं वाटतं की खरंच आहे. पाहू शकता कसं आहे. बघा, मला माझ्या बालपणीची आठवण आली हे शिल्प बघून. आम्ही तिथून आवारातून पुढे आलो आणि जिना चढून पुढे वर जाताना हा जो पुतळा दिसतोय तुम्हाला, शिवाजी महाराजांचा आणि भवानी मातेचा, किती सुंदर आहे ना. आम्ही असंच एक एक शिल्प न्याहाळत आणि इतकं मंत्रमुग्ध होत होतो ना ते पाहून, असं वाटत होतं पाहतच राहावं. आणि जिना चढताना ते हे जुन्या पद्धतीचे जिने, वा इतकं छान वाटत होतं ना. वरती आम्ही पुन्हा चढून गेलो. वरती सुद्धा बरीचशी शिल्पं आहेत. इथे जो उभारलेला शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे ना, तो पाहतच राहावं असं वाटतो. मस्तच. तिथून बाहेर आल्यानंतर मागच्या बाजूला छान असं वातावरण आणि झाडं वगैरे लावलेली आहेत आवारामध्ये. आणि मागच्या बाजूला अशी विहीर आहे. आम्ही तिथे थोडंसं फिरलो, वरून पाहिलं तर मस्त वाटत होतं. पाहू शकता सगळी झाडं वगैरे त्यांनी लावलेली आहेत. आज हे समरेश दादामुळे मला पॉसिबल झालं. कारण काय होतं, अलिबागमध्ये बरेचसे पर्यटक अनेक स्थळांना भेट देतात आणि परततात, पण अलिबागचा हा जो अनेक आकर्षक असे ठिकाणं आहेत ना, ते आपल्याला माहिती नसतात. आम्ही वर आलो तर एका बाजूला ही सगळी शिल्पं बघा ठेवलेली आहेत. शिल्पांमध्ये ब्रॉन्झची शिल्पं आहेत आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिस वगैरे अशी बरीचशी शिल्पं आहेत. तर हे बघा, इथेसुद्धा काही शिल्पं बड्या व्यक्तींची ठेवलेली आहेत. आणि खाली नाव आहेत. बाळाचं शिल्प बघा किती सुंदर आहे. असं वाटतं की खरंच आहे, इथे नोकराचं बाळ असं लिहिलेलं आहे. आणि त्यांची सगळी नावं वगैरे इथे ह्या शिल्पांच्या इथे लिहिलं आहे. आई आणि बाळ, हे बघा किती छान शिल्प आहेत ना, बघतच राहावं असं वाटतं.
तिथून आतमध्ये आल्यानंतर बघा, इथे करमरकरांची बहीण, त्यांची मुलगी, असं सगळ्यांची ते नावं लिहिलेले, मुलगा, लहानपणीचे, हे सर्व वयाप्रमाणे त्यांची नावं लिहून त्यांची शिल्पं इथे आहेत. पुढे पुढे पाहत गेलो तर सगळ्यांची इथे नावं लिहिलेली आहेत, म्हणजे माहिती पण आपल्याला तिथे मिळते या संग्रहालयात. हे जे शिल्प आहे ना, ह्याला आर्ट गॅलरीतर्फे सुवर्णपदक मिळालं आहे. किती छान शिल्प आहे बघा, हिरा कोळीन असं नाव आहे. आणि बरीचशी शिल्प अशी मंत्रमुग्ध करणारी होती. तिथे एक एक शिल्प असं निरखून पाहायला गेलो ना तर पूर्ण दिवस पण कमी पडेल. तर मला असं इतकी मंत्रमुग्ध होऊन गेली होती. आणि आम्ही असं भरपूर वेळ तिथेच आमचा गेला होता समरेश दादामुळे. आज आम्हाला हे बघायला मिळालं होतं. तर समरेश दादा पण आहे आमच्यासोबत, तो पण फोटोज वगैरे काढत होता, माहिती देत होता, बोलत होता, आणि आम्ही गप्पा मारत हे सगळं बघत होतो. मजा येत होती बघायला, छान वाटत होतं. अजून खूप सारे पर्यटक पण आले होते आणि शांतपणे इथे बघता येतं, काही गर्दी नव्हती, मस्त. हे बघा, हे जे शिल्प आहे ते बघा, अंध महिलेचं शिल्प आहे, अंध युतीचं. आणि ते आर्ट सोसायटीतर्फे प्रथम शिल्प म्हणून हे नग्न युतीचं असं दुर्मिळ उत्कृष्ट असं शिल्प आहे. ते डोळ्यांचं पारणंच फिटून जातं अशी शिल्प बघून. हे बघा, इथे एक महत्त्वाचं शिल्प म्हणजे ही महात्मा गांधीजींना समोर बसून हे शिल्प साकारलं आहे करमरकरांनी. किती उभे उभे आहेत बघा ना, किती वेळ तर आम्ही पाहतच होतो हे शिल्प. करमरकरांनी बरीचशी राजकीय मंडळींची, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय अशा बड्या बड्या व्यक्तिमत्वांची इथे शिल्पं साकारली आहेत. ती खूप जतन करून इथे ठेवली आहेत. नंतर आम्ही खाली उतरून आलो आणि थोडंसं मागच्या बाजूला फिरलो तर मागच्या बाजूला थोडीशी शिल्प इथे आम्हाला दिसली. आणि इथे त्यांची विहीर वगैरे आहे, त्या बाजूला आम्ही थोडं पाहिलं तर विहीर खूप छान होती, जुनी विहीर आणि पाणी होतं, छान वाटत होतं तिथे आवारात. आम्ही थोडंसं फोटोज वगैरे काढले, फिरलो. असं करमरकरांचं शिल्पालयात भेट देऊन इतकं छान वाटलं ना. आणि मग तिथून आम्ही निघालो पुढे. तिथून मग आम्ही समरेश दादाला पुन्हा फॉलो करत होतो. तर आम्ही पुढे आवाज बीचकडे चाललेलो आहोत. आवाज बीचकडे आम्ही उतरलो आणि गाडी थोडे बाजूला पार्क केली. आणि बघा इथला निसर्ग कसा छान आहे, आजूबाजूला सुरूचं बन आहे आणि मस्त असं समुद्र आहे समोर, छान वाटलं. पण दुपारची वेळ होती, थोडंसं ऊन होतं म्हणून आम्ही जास्त असं आतमध्ये बऱ्याच वेळ थांबलो नाही. 10 ते 15 मिनिटं थोडंसं सेल्फी वगैरे आणि थोडंसं फिरलो, छान असं बघितलं इथला बीच. तर छान वाटत होतं, असं पाण्यात जावं असं वाटत होतं, पण ओहोटी होती आणि बरंचसं ऊन असल्यामुळे
लगेचच परतलो तिथून. समरेश दादा बोललाच होता अलिबागला, या ताई तुम्हाला मी पूर्ण अलिबाग फिरवतो, पण एका दिवसात किती फिरवणार. तर आम्ही आता दुपारची वेळ जवळजवळ मला एक वाजत आला आणि आम्ही आता पोचलो आहोत इथे कुरुल. इथे हे दत्त मंदिर आहे आणि हे डोंगरावर हे मंदिर आहे. इतकं छान मंदिर आहे आणि शांतता आहे इथे. आजूबाजूला डोंगर आणि झाडं, बरीचशी झाडं आहे त्या डोंगरावर समोरच्या. आणि पाहू शकता किती छान निसर्ग आहे. आम्ही गाडी पार्क केली, तोंडावर छान पाणी मारलं, थंडगार पाणी प्यायलो. आणि इथून आम्हाला जायचं होतं समरेश दादाच्या घरी. इथून जवळच त्याचं घर आहे बेलकडे इथे. तिथे आम्ही जेवायला जाणार आहोत. अक्षय वाट बघते आहे, त्या तिचे कॉल येत होते. तर आम्ही थोडा वेळ इथे बसलो. आतमध्ये जाण्यास असं म्हणजे मंदिर बंद होतं दुपारची वेळ असल्या कारणाने, तर आम्ही बाहेरच बसलो. छान वाटत होतं, छान गार असं मस्त हवा सुटलेली. पाहू शकता कसं आहे मंदिर, दत्त मंदिर. हा जो समोर डोंगर आहे ना, याबद्दलची माहिती आणि याबद्दलचा व्हिडिओ तुम्हाला समरेश व्लॉगमध्ये नक्की पाहायला मिळेल. इथून 10 ते 15 मिनिटावर त्याचं घर आहे. तर आम्ही आता तिथून दत्त मंदिरातून दर्शन दुरूनच घेतलं आणि थोडं फ्रेश होऊन आम्ही आता निघालेलो आहोत दादाच्या घरी. तर ह्याच्या पुढचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, त्याच्यामध्ये आम्ही गप्पा मारणार आहोत त्याचं घर आणि त्याने केलेला पाहुणचार. तर तुम्हाला नक्की पाहायला मिळेल. तर नक्की बघा. बाय बाय.